खरं तर आपल्या आजच्या प्रमुख वक्त्या शिवानी सुर्वे असं म्हटलं तर खूप फॉर्मल होईल. ती माझी खूपच छान मैत्रीण आहे, त्यामुळे मी तिचा उल्लेख हा एकेरीतच करणार आहे आणि आय एम शुअर तिलाही ते आवडेलच. तर एज्युकेशन वाईज तिने MBA इन मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग केलेलं आहे आणि BA इन सायकॉलॉजी केलेलं आहे. पण संवादच्या बाबतीत तिची वेगळीच अशी ओळख म्हणजे संवादचे जे काही कॉर्पोरेट वर्कशॉप्स असतात त्याची ती फॅसिलिटेटर म्हणून काम बघते. त्याची अनेक सत्र तिने काही वर्षातच घेतली आहेत. संवादच्या अनेक कार्यशाळा जसं होलिस्टिक हिलिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन, साऊंड हिलिंग, रेकी, ब्रेथ वर्क ह्या ती ऍक्टिव्ह फॅसिलिटेटर असते. आणि संवादच्या गायडेड आणि रेकॉर्डेड मेडिटेशन्स मध्ये तुम्ही तिचा आवाज ऐकलाच असेल. सो आजच्या तिच्या प्रमुख विषयाकडे आपण वळूया, जो आहे पास्ट लाईफ रिग्रेशन, हिलिंग द पास्ट टू इम्प्रूव्ह युअर प्रेझेंट ॲज वेल एज युअर फ्युचर. सो शिवानी, ओवर टू यू. थँक्यू वृषाली. नमस्कार, मी शिवानी सुर्वे. आपण आजच्या दुसऱ्या विषयाकडे वळूया. सो माझा आजचा विषय म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन, म्हणजेच स्मृती परिशुद्धी, हिलिंग द पास्ट टू इम्प्रूव्ह युअर प्रेझेंट अँड फ्युचर. तर हे आपण कसं करू शकतो हे बघणार आहोत या PPT मध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कसलाही विषय समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास समजून घ्यायला लागतो. सो आपण पास्ट लाईफ रिग्रेशनच्या एन्शियंट हिस्ट्रीकडे वळूया. पास्ट लाईफ रिग्रेशन आणि पुनर्जन्म ही जी संकल्पना आहे ही वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये खूप प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ही वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागात आपल्याला बघायला मिळते. ग्रीक व इजिप्शियन गूढ पंथांमध्ये सुद्धा स्मृती परिशुद्धी याचा उल्लेख आहे. जैन धर्मात याला जाती स्मरण असं म्हणतात आणि बौद्ध धर्मात सुद्धा आपण ह्याचा उल्लेख बघू शकतो. हिंदुइझम मध्ये म्हटलं तर आपल्या उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, योग वसिष्ठ व पातांजल योग दर्शन ह्याच्यात आपल्याला पास्ट लाईफ रिग्रेशनचा उल्लेख बघायला मिळतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो याचा योगाशी काय कनेक्शन आहे? पातांजली योग सूत्रांमध्ये या प्रोसेसला प्रतिप्रसव असं म्हटलेलं आहे. प्रसव म्हणजे मुलाचा जन्म होणे आणि प्रतिप्रसव म्हणजे ही जी प्रोसेस आहे जन्माची आणि या जन्माच्या वेळेस जो ट्रॉमा होतो, जो त्रास होतो, ते मागे जाऊन ते परत रिलिव्ह करणं म्हणजे प्रतिप्रसव. आणि हा उल्लेख आपल्याला पातांजली योगसूत्रांमध्ये बघायला मिळतो. या योगसूत्रांमध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की स्मृती किंवा मेमरी जी असते ती आपल्याला आयुष्यात पुढे जायला देत नाही आणि आपल्याला मागे खेचत राहते. आणि त्यासाठी परिशुद्धी करणं हे खूप गरजेचं आहे आणि हेच आपण पास्ट लाईफ रिग्रेशन ॲज अ थेरपी टेक्निकमध्ये करतो. हे आपण कसं करतो हे पुढे बघणारच आहोत. पास्ट लाईफ रिग्रेशन ही समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी एक मॉडर्न टेक्निक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आपण ह्याची मॉडर्न हिस्ट्री आता बघून घेऊया. पास्ट लाईफ रिग्रेशनचे जे काही कॉन्सेप्ट आहेत जसं मेमरी किंवा सबकॉन्शियस माइंड हे आपल्याला सायकोलॉजीमध्ये आणि सायकोलॉजिकल स्टडीजमध्ये खूप बघायला मिळतात. माझं बॅकग्राऊंड सायकोलॉजीमध्ये असल्यामुळे मला हे पास्ट लाईफ रिग्रेशनचे कॉन्सेप्ट खूप पटतात, कारण ह्याचा जो ह्याची जी हिस्ट्री आहे ती आपल्याला सायकोलॉजीमध्ये बघायला मिळते, ह्याच्या रिसर्चमध्ये बघायला मिळते. सिगमंड फ्रॉइड हे जगप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व सायको अनालिस्ट होऊन गेले आणि सायकोलॉजीची खूप रिसर्च यांच्या कामावरच झाली आहे. कार्ल यंग हे सुद्धा एक खूप प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट व सायको अनालिस्ट होते. आणि असेच खूप काही काही या फील्डमधली जी लोकं आहेत जसे विल्हेम राईक, रॉबर्टो असाजिओलो हे इटालियन सायकॅट्रिस्ट होते आणि स्टॅनिस्लाव ग्रॉफ हे अजूनही आहेत, हे सायकॅट्रिस्ट आहेत. हे पास्ट लाईफ रिग्रेशनच्या काही कॉन्सेप्टवर एवढा रिसर्च यांनी केला आहे की आपल्याला ते हिलिंगसाठी कसं यूज करायचं ह्याचा बॅकग्राऊंड आपल्याला या रिसर्चमध्ये मिळतो. त्यांचे स्टडीज सबकॉन्शियस माइंड, रिप्रेस्ड मेमरीज आणि या सगळ्या मेमरीजचा आपल्या आयुष्यात कसा
इफेक्ट येतो किंवा आपले आता जे जे इश्यूज आहेत फिजिकल इश्यूज असतील किंवा इमोशनल मेंटल इश्यूज असतील तर हे सगळे मेमरी मधनं कसे येतात आणि मेमरी बॉडीमध्ये जेव्हा रिप्रेस होते किंवा अडकून राहते तेव्हा ती कशी बाहेर येते फिजिकल इश्यूजच्या माध्यमातून ती कशी बाहेर येते या सगळ्यांचा रिसर्च या लोकांनी केला आहे. स्टॅनिस्लॉव ग्रॉफ हे सायकायट्रिस्ट आहेत आणि ह्यांचा मेन स्टडी इज ऑन अर्ली फिटल अँड निओनेटल एक्सपिरियन्सेस म्हणजे वोम्ब एक्सपिरियन्स गर्भात मूल असताना त्याला काय काय एक्सपिरियन्स होतात आणि त्याचा त्याच्या आयुष्यावर काय इफेक्ट येतो आणि जन्म झाल्यावर आपल्याला असं वाटतं की मुलांना तर काहीच नाही कळत किंवा गर्भात असताना त्याला काय करणार आहे पण असं नाही. यांच्या रिसर्च मधनं आपल्याला कळतं की हे जे एक्सपिरियन्सेस असतात ते सुद्धा आपल्या सायकीवर आपल्या बिहेवियर्सवर इफेक्ट करतात आणि लॉंग टर्म इफेक्ट करतात. प्लस ह्यांचा अभ्यास ब्रेथ वर्क या एका हिलिंग टेक्निक मध्ये पण आहे आणि आम्ही संवादमध्ये ही ब्रेथ वर्क ही हिलिंग टेक्निक पास्ट लाईफ प्रोग्रेशन साठी सुद्धा वापरतो. नेक्स्ट इज डॉक्टर ब्रायन वाईस. हे US मध्ये सध्या राहतात. हे सायकॅट्रिस्ट आणि हिप्नोथेरपिस्ट आहेत अँड यांनी प्रचंड अभ्यास केलाय बाय युझिंग पास्ट लाईफ प्रोग्रेशन ऍज अ हिलिंग थेरपी. हा ह्यांनी प्रचंड अभ्यास केला. ह्यांची बुक्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील ती तुम्ही जरूर वाचा. आणि क्लोज टू होम इंडियामध्ये म्हणजे हैदराबादमध्ये डॉक्टर न्यूटन आणि डॉक्टर लक्ष्मी हे मेडिकल डॉक्टर्स आहेत आणि प्रपोज्ड क्वांटम लाईफ युनिव्हर्सिटी विकाराबाद ह्याचे हे फाउंडर्स आहेत आणि त्यांनी प्रचंड अभ्यास केलाय पास्ट लाईफ रिग्रेशनवर आणि प्रचंड लोकांना हिलिंग केलंय आणि देर आर सम वंडरफुल एक्सपिरियन्सेस ह्यांच्या हिलिंगमधनं जे येतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि मच क्लोजर टू होम बघितलं तर आपल्या संवादच्या फाउंडर आणि ट्रस्टी डॉक्टर मंजिरी गोखले यांनी जाती स्मरण स्मृती परिशुद्धी योग हे बुक लिहिलं आहे आणि त्यांचे वडील स्वामी आनंद ऋषी यांनी पुनर्जन्माचे गुड हे बुक लिहिलं आहे. हे दोन्ही पुस्तकं मराठीत आहेत आणि ही संवादमध्ये तुम्हाला मिळतील. तुम्हाला अजून माहिती हवी असेल पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल तर तुम्ही ही पुस्तकं वाचू शकता. एंडला सारा ही पुस्तक मेंशन करेलच. सो आय विल मूव ऑन फॉर नाव. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण आता पास्ट लाईफ रिग्रेशन ह्या कॉन्सेप्ट कडे वळूया. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय, रिग्रेशन म्हणजे काय? रिग्रेशन म्हणजे पाठी जाणे, मागे जाणे. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये आपण आपल्या ज्या मेमरीज आहेत मागल्या जन्मांच्या नाही पण या जन्माच्या देखील ज्या मेमरीज आहेत आपल्या त्या आपण ऍक्सेस करतो किंवा त्या आपण रिव्हिजिट करतो आणि त्या मेमरीज आपण अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतो. आपले जे करंट इश्यूज असतात, काहीही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील फिजिकल इमोशनल, काही अडचणी येत असतील, तर खूपदा ह्याचे जे रूट कॉज असतात ते आपल्या पास्टमध्ये दडलेले असतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते लपलेले असतात. आपण खूपदा वी आर नॉट अवेअर ऑफ देम. म्हणून पास्ट लाईफ प्रिग्रेशन करायचं, कारण ह्या ज्या मेमरीज आहेत, ज्या सगळ्या मेमरीज आहेत त्या आपल्याला नेहमीच आठवत नाही किंवा आपण का वागतो, कसे वागतो आणि आपण असं का करतो किंवा आपल्यालाच काही प्रॉब्लेम्स का येतात हे आपल्याला कळत नसतं. म्हणून आपण पास्टमध्ये जाऊन त्या मेमरीज ऍक्सेस करून आपण त्यांचं हिलिंग करतो थ्रू दिस टेक्निक. एव्हरी मेमरी हॅज एन एनर्जी सिग्नेचर ऑर टॅग. तर हे कसं, आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जेव्हा कसलीही फाईल सेव्ह करतो तर आपण त्याला एक टायटल देतो, एक टॅग देतो आणि ते टायटल आपल्याला परत जर ती फाईल सर्च करायची असेल तर ते आपण टायटल टाईप करून ती फाईल सर्च करतो. अशीच प्रत्येक जी आपली मेमरी असते, आपल्या आयुष्यात जे जे काही घडत असतं ते आपल्या माइंडमध्ये एका टॅगनी किंवा एका टायटलनी स्टोअर होतं. जेव्हा आपण पास्ट लाईफ रिग्रेशन हे सेशन करतो तेव्हा आपण एका आपल्या इश्यूला घेऊन ते सेशन करतो आणि वेन वी स्टार्ट द सेशन तेव्हा त्या इश्यूच्या रेलेव्हंट जे जे मेमरीज असतील त्या ऍक्टिव्हेट होतात. सगळ्याच मेमरीज काही ऍक्टिव्हेट होत नाहीत किंवा आपल्याला सगळेच आपले लाईफ टाईम्स काही एका वेळी बघता नाही येणार, कारण आपली खूप लाईफ टाईम्स असतात. पण जो इश्यू आहे त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी जे जे काही मेमरीज असतील त्या सगळ्या ऍक्टिव्हेट होतात. थ्रू PLR रेलेव्हंट मेमरीज आर रिट्रीव्ड अंडरस्टूड. ती मेमरी फक्त बघायची नाही आहे, त्याला एक्सपिरियन्स नाही करायचं, त्याला अंडरस्टँड सुद्धा करायचंय, त्या मेमरीला समजून सुद्धा घ्यायचंय आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो का येतोय आणि या मेमरीमध्ये त्याचा काय रूट कॉज दिसतंय.
काय अंडरस्टँडिंग आहे माझ्यासाठी, काय मेसेजेस आहेत माझ्यासाठी याच्यात, माझे काय लेसन्स आहेत, हे जर मी समजून घेतले आणि मी त्याप्रमाणे वागायला लागली की तो एनर्जी ब्लॉक जो तयार असतो, इश्यू म्हणजे एनर्जी ब्लॉक, ओके, एनर्जीचा फ्री फ्लो होत नाहीये कारण ब्लॉकमुळे एनर्जी अडकते. जेव्हा आपण हा ब्लॉक रिझॉल्व करतो तेव्हा एनर्जीचा फ्री फ्लो चालू होतो, म्हणजेच आपले इश्यूज रिझॉल्व होतात. आणि ही प्रोसेस आपण कशी करतो, हिप्नॉसिस हा खूप ही खूप पॉप्युलर टेक्निक आहे पास्ट लाईफ रिग्रेशन करण्याची, पण संवादमध्ये आपण गायडेड मेडिटेशन किंवा मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो टाइप्स ऑफ मेमरी रिट्रीवल, म्हणजे मेमरी आपल्याला कशी दिसते, म्हणजे हा प्रश्न खूप साहजिक आहे की मेमरी दिसते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. आपण मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल किंवा टी व्ही शोजमध्ये बघितलं असेल की लोक जेव्हा पुनर्जन्म वगैरे असं काही करत असतात तेव्हा अशी मूवीसारखी ती मेमरी दिसते किंवा स्टोरीसारखी दिसते. इट इज पॉसिबल मेमरी रिट्रीवल व्हिज्युअल्स, इमेजेस किंवा व्हिडिओसारखा होऊ शकतो, बट देर आर डिफरंट वेज ऑल्सो, नॉट जस्ट बाय साईट. मेमरी जशी स्टोर होते, प्रत्येक मेमरीमध्ये जे काही आपले सेन्सेस सगळ्यात जास्ती ऍक्टिव्ह असतील तशी मेमरी स्टोअर होते आणि रिट्रीव्ह करतानाही ती मेमरी तशी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते. सो द सेकंड टाईप ऑफ मेमरी रिट्रीवल इज ऑडिटरी, म्हणजे ऐकू येतं. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम, मला माझ्या सोल्जर लाईफ टाईमचं काहीतरी दृश्य दिसते की मी सोल्जर होते आणि मी युद्धाला गेलेले आणि तिकडे खूप आवाज आहेत आणि गनशॉट्स होत आहेत आणि बॉम्ब ब्लास्ट होत आहेत, जर अशी कसली मेमरी मी रिएक्सपिरियन्स करत असेल माझ्या मागल्या जन्मीची, तर मला ती ऑडिटरी मेमरी म्हणून येणार, बिकॉज द नॉईज इज द मेन पार्ट ऑर द मेन ऍस्पेक्ट ऑफ द मेमरी. सो असं आवाज ऐकू येऊ शकतात सेशन्समध्ये, सेन्स ऑफ टच होऊ शकतो, कोणी तुम्हाला कुठे असा हात लावला असेल तर ते टच फील होऊ शकतं, टेस्ट येऊ शकते, कशी तरी चव येऊ शकते, चवेनी मेमरी आपली जागी होऊ शकते. आपण आताही काही खाल्लं तरी आपल्याला आठवतं की हे आपण ना तिकडे खाल्लेलं, तेव्हा खाल्लेलं, तिकडे गेलेलो तेव्हा खाल्लेलं, कशी आपली मेमरी टेस्टमुळे जागी होते. तर तसं सुद्धा मेमरी रिट्रीवल होतं. स्मेल, वास येऊ शकतात. कायनेस्थेटिक म्हणजे मुवमेंट फील होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, अशी कसली मेमरी जागृत होत असेल त्याच्यात मी घोडागाडीमध्ये बसले तर मला ती मुवमेंट परत मला एक्सपिरियन्स होईल. नेक्स्ट इज फीलिंग और रिलिव्हिंग द इमोशन, त्या प्रसंगाच्या वेळेस जे काही इमोशन्स मला फील झाले असतील, मला राग येत असेल किंवा मला रडू येत असेल किंवा मला हसायला येत असेल, ते सगळे इमोशन्स पण जेव्हा आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो तेव्हा ते इमोशन्स पण फील होऊ शकतात. कधी कधी काही दिसत नाही आणि काहीच कळत नाही पण फक्त इमोशन्स बाहेर येऊ शकतात, असंही होतं. आणि द लास्ट इज जस्ट अ सेन्स ऑफ नोईंग, की मला काहीच दिसलं नाही रिग्रेशनच्या वेळेस, मला काहीच समजलं, मला काही दिसलं नाही, काही ऐकू नाही आलं, काहीच फील नाही झालं, पण मला कळलं माझा इश्यू जो आहे किंवा माझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मला मिळालं, अँड दॅट इट सेल्फ इज ऑल्सो अ टाईप ऑफ मेमरी रिट्रीवल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण PLR मध्ये काय वेगळेवेगळे कसली प्रोसेसेस करतो, व्हॉट आर द डिफरंट प्रोसेसेस इन पास्ट लाईफ रिग्रेशन. पहिलं म्हणजे एज रिग्रेशन. जसं मी म्हटलं की पास्ट लाईफ रिग्रेशन इज नॉट जस्ट मागल्या जन्मी जन्माच्या स्मृती, पण या जन्मातल्या सुद्धा, आता मी 30 वर्षांची आहे तर 30 वर्षात मी जे जे काही एक्सपिरियन्स केले आहे, माझ्या ज्या ज्या मेमरीज आहेत त्या सुद्धा मला बघता येतात, त्या सुद्धा मला रिव्हिजिट करता येतात. आणि खूपदा आपले खूप प्रॉब्लेम्स या आयुष्यातलेच असतात, आपले जे ब्लॉक्स असतात ते या आयुष्यातच कुठेतरी दडलेले असतात. सो एज रिग्रेशन इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक ऑफ रिझॉल्विंग इश्यूज. तसंच वोम्ब एक्सपिरियन्स किंवा रिबर्थिंग, गर्भातले अनुभव, त्यावेळेस आईला काय झालेलं, कसं वाटत होतं, तिचे काय विचार होते आणि मला कसं वाटत होतं गर्भात असताना, हे सगळं आपल्याला वोम्ब एक्सपिरियन्समध्ये कळतं. आणि तेव्हा जर काही बिलीफ सिस्टम्स फॉर्म झाल्या असतील ज्याच्यामुळे आपले इश्यूज आता आपल्याला येत आहेत तर ते सुद्धा आपल्याला रिझॉल्व्ह करता येतात. रिबर्थिंग म्हणजे जन्माची जी प्रोसेस आहे ती परत आपण रिलिव्ह करतो आणि त्यातही आपल्याला खूप ब्लॉक सोडवता येतात कारण त्रास झालेला असतो त्या प्रोसेसमध्ये. सो इट इज अ व्हेरी गुड वे ऑफ रिलीजिंग अ लॉट ऑफ ट्रॉमा, रिबर्थिंग जी प्रोसेस आहे. कनेक्टिंग टू वेरियस पास्ट लाईफ, आपण वेगवेगळ्या पास्ट लाईफला कनेक्ट होऊ शकतो पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये, नॉट जस्ट ह्युमन लाईफ टाईम्स
पण आपण ॲनिमल लाईफ टाईम्स आपले प्लांट लाईफ टाईम्स किंवा मिनरल किंगडमचे लाईफ टाईम्स सुद्धा आपल्याला अनुभव करता येतात आणि तिकडून सुद्धा आपल्याला ब्लॉक सोडवता येतात, आपले बिलीफ सिस्टम्स रिपेअर करता येतात. लाईफ बिटवीन लाईफ म्हणजे दोन जन्माच्या मध्ये जो एक पिरियड असतो तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स सुद्धा आपल्या पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये आपल्याला घेता येतो. मास्टर्सना भेटता येतं, गाईड्सना भेटता येतं किंवा एंजल्सना भेटता येतं. आणि फ्युचर प्रोग्रेशन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ पास्ट लाईफ रिग्रेशन, ज्याच्यात आपण फ्युचर इज नॉट सेट इन स्टोन. आपण जसे ऍक्शन्स करतो तसं आपलं फ्युचर घडत जातं, पण तरी आपण फ्युचर प्रोग्रेशन सुद्धा करू शकतो. आपण ज्या पाथवर सध्या चाललोय फ्युचरमध्ये कसं काय होणार आहे ते सुद्धा आपल्याला बघता येतं या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो पास्ट लाईफ रिग्रेशन हे का करावं, व्हॉट इज द नीड टू रिव्हिजिट द पास्ट. आणि माझाही आधी हाच प्रश्न होता की पास्टला आपण कशाला कनेक्ट करायचं, पास्ट तर संपलेलं आहे, ते झालंय, आपण मागे का बघायचं, आपल्याला तर पुढे जायचं आयुष्यात. सो मागे बघून काय होणार आहे. जसं मी आधी म्हटलं की आपले जे जे काही एक्सपिरियन्स असतात, जे जे इन्सिडेंट आपल्या आयुष्यात घडले, जे जे एक्सपिरियन्स आले, दे आर अफेक्टिंग आर करंट लाईफ. आपलं करंट बिहेवियर जे आहे, आपली जी वागणूक आहे, आपलं जे थिंकिंग आहे, ते आपले पास्ट, आपलं पास्ट ते डिटरमाइन करतं. आणि आपण तसेच वागत राहिलो तर तेच आपल्या आयुष्यात होत राहील, बदल नाही घडणार. खूपदा असं वाटतं की माझ्या आयुष्यात तेच प्रॉब्लेम्स येतात, तेच पॅटर्न्स रिपीट होतात, मी तशीच लोक मला भेटतात. तर हे का होतं, व्हॉट इज दिस, दीज आर रिपिटेटिव्ह पॅटर्न. आणि हे असं का होतं, कारण आपण स्वतःला बदलत नाही, कारण आपण पास्टला अंडरस्टँडच नाही केलंय, आपण असे का आहोत हे आपण अंडरस्टँडच नाही केलंय, म्हणून आपण ते पॅटर्न्स रिपीट करत जातो. सो वेन वी डू पास्ट लाईफ रिग्रेशन आणि आपण ती अंडरस्टँडिंग घेतो किंवा ते लेसन्स आपण अंडरस्टँड करतो, तर ते त्याच्याने आपण आपले प्रेझेंट ऍक्शन्स आणि बिहेवियर्स आपण चेंज करू शकतो, आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. एकदा अंडरस्टँडिंग आली, मला कळलं की मला जर आताही राग येत असेल की मला आईनी लहान असताना का ओरडलं, पण मी एज रिग्रेशन करून जर मी तो इन्सिडेंट जाऊन बघितला की अच्छा असं झालेलं का, मीच आईला त्रास दिलेला म्हणून आई मला ओरडली, तर हे मोठं झाल्यावर हे मला अंडरस्टँडिंग आहे की हो आईनी असंच नाही ओरडलेलं मला, किंवा ती माझ्यावर प्रेम नाही करत म्हणून ओरडलं असं नाही, मीच त्रास दिला म्हणून ओरडलं. सो हे एक ऍक्शन, हे एक अंडरस्टँडिंग आल्यानंतर ती रिलेशनशिप मध्ये जी गाठ आहे विच आय एम नॉट इवन अवेअर ऑफ, की एवढा छोटासा जो प्रसंग आहे, पण मी छोटी असताना मला ते कळत नव्हतं की असं का झालं, तर त्या प्रसंगामुळे जी असे छोटे छोटे प्रसंग मोठ्या मोठ्या गाठी तयार करू शकतात. सो एकदा ती गाठ आपण रिझॉल्व्ह केली, अंडरस्टँड केली की आपण हे रिपिटेटिव्ह पॅटर्न्स ब्रेक करू शकतो, वी चेंज ॲज पीपल, आणि मग आपलं फ्युचर किंवा आपलं प्रेझेंट आपण इम्प्रूव्ह करू शकतो. वी रिपीट व्हॉट वी डोंट रिपेअर. सो आपल्याला जे आधी झालंय ते रिपेअर केलंच पाहिजे आणि मग मूव ऑन करायचं. वी डोंट नीड टू गेट स्टक इन द पास्ट, वी नीड टू मूव ऑन. PLR consists of reliving and reliving. जसं मी म्हटलं की आपण ते रिलिव्ह करून अंडरस्टँड करून मूव ऑन करायचंय, आपण तिकडे अडकून नाही राहणार आहोत. आपल्याला एक हॉलिस्टिक अंडरस्टँडिंग आली, देन वी कॅन मूव ऑन अँड वी आर नॉट इंटरेस्टेड इन द स्टोरी. खूपदा लोकांना खूप इंटरेस्ट असतो अँड इट इज व्हेरी नॅचरल हे बघायला की मी पास्टमध्ये काय होते, मी फेमस ऍक्ट्रेस होते का, किंवा मी कोणीतरी राजा राणी असे कोणी होते का, किंवा मी वॉरियर होते का, हे बघण्यात खूप इंटरेस्ट असतो अँड इट इज व्हेरी कॉमन. बट वेन यू यूज पास्ट लाईफ रिग्रेशन ॲज अ थेरपी टेक्निक, तेव्हा आपल्याला स्टोरीमध्ये इंटरेस्ट नसतो, आपल्याला फक्त आपले इश्यूज रिझॉल्व करून ट्रान्सफॉर्मेशनमध्ये इंटरेस्ट असतो. सो वी गेट द मेसेजेस, हील अँड मूव ऑन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो पास्ट लाईफ रिग्रेशनचे काही मिथ्स आहेत, हे प्रश्न मला लोकांनी खूप विचारले आहेत. सो आय विल ट्राय टू आन्सर देम. पास्ट लाईफ रिग्रेशन हे स्कॅरी आहे खूप, काय दिसेल माहिती नाही, काही डिस्टर्बिंग दिसलं तर, किंवा मी हँडल नाही करू शकले तर, अँड इट इज व्हेरी मच पॉसिबल असे डिस्टर्बिंग प्रसंग घडलेले असू शकतात तुमच्या पास्ट लाईफमध्ये किंवा तुमच्या करंट लाईफमध्ये पण. पण त्याचा अर्थ असा नाही की पास्ट लाईफ रिग्रेशन इज स्कॅरी, बिकॉज आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे, आपला जो माइंड आहे दॅट इज व्हेरी पॉवरफुल. आणि आपण हे इंटेन्शन घेऊन गेलो ना की आपल्याला हिलिंग करायचंय, आपल्याला स्टोरीमध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला मूवी नाही बघायचे, आपल्याला हिलिंग करायचंय, की आर माइंड नोज व्हॉट टू डू. जर काही डिस्टर्बिंग असेल किंवा जर बघून तुम्हाला त्रास होणार असेल, काही एक्सपिरियन्स करून त्रास होणार असेल,
तर युअर माइंड विल ऑटोमॅटिकली पुट यू इन अ ट्रान्स लाईक स्टेट. तुम्ही एक डीप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाता ड्युरिंग द सेशन आणि मग परत आल्यावर तुम्हाला काहीच आठवत नाही की सेशनमध्ये काय झालं. असं वाटतं की मी झोपलेले होते. झोपलेले नसता तुम्ही, पण असं होतं. सो असं झाल्यावर हिलिंग होतं का? नक्की हिलिंग होतं. पॉझिटिव्ह चेंजेस तरी घडतात बिकॉज इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू नो द स्टोरी. हिलिंग होणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट इज व्हॉट इफ आय गेट स्टक इन अ पास्ट लाईफ, देन हाऊ डू आय कम बॅक. सो दिस इज अ व्हेरी कॉमन फिअर अगेन की मी पास्ट लाईफमध्ये गेले आणि तिकडेच अडकले तर काय होईल. तर असं काही होत नसतं कारण आपण फिजिकली कुठेच जात नाही. मी इकडच्या इकडे बसून पास्ट लाईफ रिग्रेशन करू शकते कारण मी माझ्या माइंडनी मागे जाते. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं की आठवा बरं की एक आठवड्यापूर्वी तुम्ही कुठे होता, काय करत होता, डोळे बंद करून जरा आठवा, तर तुम्हाला ते आठवेल. पण मी जेव्हा तुम्हाला सांगेन की ओके नाव कम बॅक टू द प्रेझेंट, आपल्याला परत येता येतं. करेक्ट, चाइल्डहूडची पण कसली मेमरी तुम्ही आठवत असाल तरी तुम्हाला परत येताच येतं वर्तमान काळात. PLR ऑल्सो वर्क्स लाईक दॅट की पास्टमध्ये गेलो तरी आपल्याला परत येताच येतो कारण आपण आपली बॉडी, आपली फिजिकल बॉडी इज इन द प्रेझेंट. सो आपण माइंड कुठेही आपण फिरून आलो माइंडनी तरी वी कम बॅक, ऑलवेज कम बॅक टू द प्रेझेंट आणि वी डू नॉट गेट स्टक. PLR इज अनसायंटिफिक अँड अनप्रूव्हन. सो दिस इज अ व्हेरी नॉर्मल क्वेरी. म्हटलं तर PLRचा सायंटिफिक प्रूफ, रिटन प्रूफ सध्या तरी नाही आहे, पण ह्याच्या या टॉपिकवर खूप सायंटिफिक रिसर्च होत आहे. जसं मी स्टार्टिंगला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये सांगितलं की खूप सायको अनालिस्ट जे आहेत किंवा सायकॅट्रिस्ट जे आहेत त्यांनी PLRच्या कॉन्सेप्टवर खूप रिसर्च केला आहे आणि काय काय लोकांनी तर त्याचा स्पिरिच्युअल अँगल सुद्धा बघितला आहे. सो इट इज नॉट अनसायंटिफिक, त्याच्यावर अजून सायंटिफिक स्टडीज चालू आहेत आणि कदाचित इन द नियर फ्युचर आपल्याला त्याचा रिटर्न प्रूफ सुद्धा मिळेल, पण सध्या वी डोंट हॅव प्रूफ फॉर इट अँड इट इज व्हेरी मच सायंटिफिक. फॉर एक्झाम्पल लोकांना असं डाऊट येतं की मी पास्ट लाईफ रिग्रेशन सेशनमध्ये जे बघितलं व्हॉट इज द प्रूफ की ही माझी मेमरी आहे, की हे माझं इमॅजिनेशन आहे. माझं इमॅजिनेशन सुद्धा असूच शकतं आणि वी आर व्हेरी क्रिएटिव्ह पीपल, वी कॅन इमॅजिन. आपण एवढे मूवीज बघितल्या असतात, एवढ्या स्टोरीज ऐकल्या असतात, व्हेरी मच पॉसिबल फॉर यू टू इमॅजिन इट. आणि व्हॉट इज द प्रूफ दॅट दिस इज मेमरी? सो EEG किंवा इलेक्ट्रोएन्सेफालोग्राम म्हणून एक मशीन असते जी ब्रेनची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ट्रॅक करते. म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या वायर्स असतात ज्या तुमच्या इकडे स्कलला कनेक्ट करतात अँड दोज वायर्स ट्रॅक युअर ब्रेन ऍक्टिव्हिटी, ब्रेन वेव्ह ऍक्टिव्हिटी ट्रॅक करते. आणि अशा स्टडीज झाल्या ज्याच्यातनं हे कळलंय की द ब्रेन ऍक्टिव्हिटी लुक्स, त्याचा जो ग्राफ येतो इट लुक्स डिफरंट वेन यू आर रिकलेक्टिंग अ मेमरी and it looks different when you are imagining things. हे दोन ग्राफ्स वेगवेगळे दिसतात. सो वेन समवन इज इमॅजिनिंग इट इज अ डिफरंट पिक्चर, तो ग्राफ वेगळा येतो. आणि वेन समवन इज रिकलेक्टिंग अ मेमरी, पास्ट लाईफ मेमरी सुद्धा, इट इज अ डिफरंट पिक्चर. सो हे स्टडीज अजून चालू आहेत अँड होपफुली वी विल गेट सम प्रूफ, सम गुड प्रूफ इन द नियर फ्युचर. बट सायंटिस्ट ह्याच्यावर रिसर्च करतात हे तर आहेच. Any false memories, any imagination, I've already covered this point. Next slide, please. Okay, so law of karma. Karma, karma, he shabda tar apan sagryani aikle astil ki karma che phal miltat kiwa karma che phal bhogayla lagtat. So hey, what is this exactly? What is law of karma? Law of karma manje simply cause and effect. Action and reaction, kriya pratikriya, every action has an equal and opposite reaction. So karma is not bad or good, karma is just action. Mi je karte tacha mala phal in equal terms mala parat milta. Ani past life regression madhe apan ya concept var khup bhar deto. Khupda asa lokana vatta tyancha aayushyat khup problems aali ki vatta ki majha aayushyat asa ka ghadtay, mi tar konacha vait nahi kela, तर मी कोणाची वाईट नाही वागत, मी तर चांगलीच वागते, मग लोक माझ्याशी असं का वागतात किंवा मलाच एवढी ऑब्स्टेकल्स का येत आहेत. सो द रूट कॉज ऑफ दिस कॅन बी देअर इन वन ऑफ युअर पास्ट लाईफ. आणि जेव्हा आपण लॉ ऑफ कर्मा अंडरस्टँड करतो तेव्हा आपल्याला हे आपल्या आयुष्यात जे जे काही घडतंय ते का घडतंय आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं हे आपल्याला शिकता येतं. सो कर्मा इज अ सेल्फ करेक्शन मेकॅनिझम, फीडबॅक सिस्टीम आहे ती. आपल्याला जे रिॲक्शन येते म्हणजे आपल्याला आपले ऍक्शन्स चेंज करायला लागतील. ऍक्शन्स चेंज केले की रिॲक्शन्स वेगळी मिळणार आहेत. इट इज नॉट अ पनिशमेंट. सो मी एकदम शॉर्टमध्ये सांगते, हा खूप मोठा टॉपिक आहे. सो एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की टाईप्स ऑफ कर्मा म्हणजे काय असतात.
संचित प्रारब्ध आणि क्रियमान कर्म. संचित कर्म म्हणजे आपल्या सगळ्या लाईफ टाइम्स आपले हंड्रेड्स ऑफ लाईफ टाइम्स झालेले आहेत ऑलरेडी. आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत म्हणजे आपले ऑलरेडी खूप लाईफ टाइम झाले. सो संचित कर्म इज ऑल द कर्मास ऑफ ऑल युअर लाईफ टाइम्स. मोठा सर्कल, सगळ्या लाईफ टाइम्सचे सगळे कर्म. प्रारब्ध म्हणजे आपण या आयुष्यात जे कर्म रिझॉल्व्ह करायला घेऊन आलो आहेत किंवा जे लेसन्स लर्न करायला घेऊन आलो आहेत, दॅट इज युअर प्रारब्ध कर्म. या आयुष्यात मला ह्याच्यावर काम करायचंय, हे प्रॉब्लेम्स मला रिझॉल्व्ह करायचे. आणि क्रियमान कर्म म्हणजे आपण आपल्या ऍक्शन्सनी जे कर्म नवीन क्रिएट करतो, आत्ता क्रिएट करतोय. मी बोलते कोणाशी, जर मी कोणाला वाईट काही बोलले तर मी माझं क्रियमान कर्म क्रिएट करते. मी काही चांगलं केलं तरी आय एम क्रिएटिंग न्यू कर्म. तर दॅट इज क्रियमान कर्म. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन एज थेरपीमध्ये आपण सगळ्यात पहिलं क्रियमान कर्मावर काम करतो आणि देन वी गो टू प्रारब्ध अँड संचित. आपण आपले ऍक्शन्स चेंज करतो. ऍक्शन्स चेंज कसे करायचे? आपण आपले पॅटर्न्स चेंज करायचे. कसे करायचे? बाय गेनिंग अँड अंडरस्टँडिंग, होलिस्टिक अंडरस्टँडिंग, 360 degree पर्स्पेक्टिव्हनी आपण जेव्हा कसल्या सिच्युएशनकडे बघतो तेव्हा आपल्याला खरी अंडरस्टँडिंग येते आणि तेव्हा आपल्यात खरा बदल किंवा ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. आणि हे जे कार्मिक इश्यूज असतात काही काही, उद्या कार्मिक इश्यूजवर अजून एक खूप इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन होणार आहे. सो तुम्हाला डिटेलमध्ये कार्मिक इश्यूज त्याच्यात कळतील. पण PLR आपल्याला कार्मिक इश्यूज रिझॉल्व्ह करायला मदत करतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो व्हाट आर द बेनिफिट्स ऑफ PLR? फक्त स्टोरी बघायची का, फक्त हे करायचंय का, ते करायचंय? नाही, आपल्याला खूप बेनिफिट्स मिळतात ह्याच्यातनं. आणि आपल्याला तेच हवंय. वी वॉन्ट टू बी हॅपी इन लाईफ. प्रॉब्लेम्स कोणालाही नाही आवडत. आपल्याला ब्लिस हवा असतो, हॅपीनेस हवा असतो. आणि मेन आपले प्रॉब्लेम्स असेच असतात, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप किंवा फिअर्स. तर हे सगळे जे इश्यूज आहेत हे PLR मध्ये आपल्याला रिझॉल्व्ह करता येतात. सो आपली हेल्थ हेल्थ इम्प्रूव्ह होते. फिजिकल हेल्थ असली, काही म्हणजे फिजिकल इश्यूज काही असले, कुठे लागलंय किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ज्याचा क्युअर नसतो, तर हे आपण मॅनेज नक्की करू शकतो थ्रू डिफरंट हिलिंग टेक्निक्स. सो फिजिकल हेल्थ, मेंटल, इमोशनल हेल्थ, इंटेलेक्च्युअल हेल्थ, काही लर्निंग बॅरियर्स येत असतील कोणाला तर ते सुद्धा आपल्याला, ते ब्लॉक सुद्धा आपल्याला क्लिअर करता येतात. आणि स्पिरिच्युअली आपल्याला स्वतःला डेव्हलप खूप करता येतं, स्पिरिच्युअल हेल्थ गेन करता येते. फायनान्शियल इश्यूज आपण थ्रू PLR रिझॉल्व्ह करू शकतो. फायनान्शियल इश्यूज आर व्हेरी कॉमन. आणि फायनान्शियल इश्यूजचे कॉमन ब्लॉक्स म्हणजे हेच असतात की आय डोंट डिझर्व टू बी रिच. हा एक ब्लॉक आहे. दिस इज अ बिलीफ की पैसे आले की प्रॉब्लेम्स येतात किंवा नाती तुटतात किंवा अशी काही काही जे ब्लॉक्स असतात त्याच्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येत नाही, आपल्याकडे वेल्थ नाही येत. सो हे ब्लॉक्स सुद्धा आपण रिझॉल्व्ह करू शकतो. पैसे तर हवे असतात. सो फॉर दॅट वी हॅव टू रिझॉल्व्ह दीज ब्लॉक्स. इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो. कोणाबरोबर तुमची खूप भांडणं चालू असतील किंवा घरात खूप भांडणं चालू असतील आणि कळतच नाही की काय करायचं, तर ह्याचे अंडरस्टँडिंग सुद्धा तुम्हाला PLR मध्ये मिळतं. कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर तुम्हाला असं वाटतं की हा माणूस माझ्याशी का वाईट वागतोय, पण असं असू शकतं की मागल्या जन्मी तुम्ही त्याच्याशी वाईट वागला असाल आणि या जन्मात तुम्ही ते बॅलन्स करायला आलाय. टॅली, ती तुमची जी बॅलन्स शीट आहे ती तुम्ही बरोबर करायला आलाय. सो त्याच्यामुळे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ह्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये नक्की मिळू शकते. फिअर्स, फोबियाज आणि अडिक्शन्स हे आपण मॅनेज करू शकतो, हे आपण हील करू शकतो PLR थ्रू. फोबियाज हे खूप इरॅशनल असतात, त्याला असा काही क्युअर नसतो, पण कुठेतरी काहीतरी ब्लॉक आलाय बिकॉज ऑफ सम इन्सिडेंट. कुत्रा तुम्हाला चावलाय तर तुम्हाला कुत्र्यांचा फोबिया निर्माण होतो, फिअर निर्माण होतो फॉर अ लाईफ टाईम. मागल्या जन्मात कुत्रा चावला असेल तर आता आठवणारही नाही की मी कुत्र्याशी का घाबरते. तर असे जे हे फोबियाज असतात ते आपण मॅनेज करू शकतो. आणि आपण होलिस्टिक अंडरस्टँडिंग घेऊन आपल्याला बिग पिक्चर दिसतं आणि वी अंडरस्टँड द व्हॅल्यूज ऑफ लाईफ. आपण एथिकली लाईफ जगायला लागतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ PLR. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल्स बघता येतील. डेजावो एक्सपिरियन्सेस आपल्याला होतात, म्हणजे आता काहीतरी झालंय आणि असंच काहीतरी मागे झालेलं असं मला, हे झालंय असं मला वाटतंय किंवा मी अशीच अशा कसल्या तरी जागी होती असं मला वाटतंय किंवा हेच असं आधी कधीतरी घडलंय असं मला वाटतं. दॅट इज कॉल्ड डेजावू आणि दॅट इज अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ PLR एक्सपिरियन्सेस, पास्ट लाईफ एक्सपिरियन्सेस.
लव ऑर हेट एट फर्स्ट साइट, कोणाला बघितलं आणि लगेचच म्हणजे कोणाला मी फर्स्ट टाइम भेटते आणि मला ती बिलकुल नाही आवडली व्यक्ती, मला तिच्याबद्दल काहीच नाही माहिती तरी आय हेट दॅट पर्सन, असं का होतं? याचं काहीतरी कनेक्शन पास्ट लाईफ मध्ये असतं. सर्टन ऑब्सेशन्स ऑर कंपल्शन्स, चिल्ड्रन विथ अडल्ट मेमरीज, काही काही छोटी मुलं असतात ती खूप अशी स्टोरीज नरेट करत असतात जे ते आणि आपल्याला ऐकल्यावर वाटतं की ह्यांना हे सगळं कसं माहिती, असं वाटतं की कोणाची कोणत्या तरी अडल्टची स्टोरी नरेट करतोय. दॅट चाइल्ड इज नरेटिंग सम स्टोरी ऑफ सम पर्सन हू हॅज लिव्ह फॉर मेनी इयर्स. तर अशा ज्या मेमरीज मुलं नरेट करतात दोज आर साइन्स ऑफ पास्ट लाईफ. आणि मुलांना 5 वर्षापर्यंत साधारण दे आर अवेअर ऑफ देअर पास्ट लाईफ मेमरीज, त्यानंतर ते विसरायला लागतात, बट टिल द एज ऑफ 5 इयर्स दे आर व्हेरी मच अवेअर. चाइल्ड प्रॉडिजीज म्हणजे अशी काही मुलं असतात जे लहानपणापासूनच ते खूप एक्सपर्ट असतात कसल्या फील्डमध्ये, दे आर एक्सपर्ट पियानो प्लेयर्स किंवा दे आर एक्सपर्ट सिंगर्स किंवा त्यांना असे काही काही टॅलेंट्स असतात जे खूप वर्ष साधना केल्यानंतर जर कोणाला ते येत असेल तर या मुलांना ते आधीपासूनच येत असतं. तर असे जे चाइल्ड प्रॉडिजीज असतात दे हॅव युजली मास्टर्ड दॅट पर्टिक्युलर टॅलेंट इन देअर प्रिव्हियस लाईफ, म्हणून ते या जन्मात आधीपासूनच त्यांच्याकडे तेवढी एक्सपर्टीज आहे. बर्थ मार्क्स, जे बर्थ मार्क्स असतात त्या युजली अ साइन ऑफ पास्ट लाईफ डेथ किंवा फेटल इंजरी. आणि झेनोग्लॉसी, झेनोग्लॉसी म्हणजे अशी लँग्वेज तुम्हाला येत असेल ज्याच्याशी तुम्ही कधीच एक्सपोज झाला नाही, त्या देशात तुम्ही कधीच गेला नाही. फॉर एक्झाम्पल जर मला फ्रेंच लँग्वेज येत आधीपासूनच येत असेल, मी शिकली नाहीये, कुठे ऐकली नाहीये, मी फ्रान्सला कधीच नाही गेले तरी मला फ्रेंच जर खूप छान येत असेल तर दॅट इज कॉल्ड झेनोग्लॉसी अँड दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ पास्ट लाईफ. माझा कधीतरी तिकडचा जन्म असेल म्हणून मला ती लँग्वेज येते. तर दीज आर सम एक्झाम्पल्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो दॅट्स ऑल फॉर टुडे फॉर दिस टॉपिक ऑफ पास्ट लाईफ रेग्रेशन. तसं म्हटलं तर हा खूप मोठा टॉपिक आहे आणि याच्यात बोलण्यासारखं खूप काय काय आहे, पण तुम्ही आमचे पास्ट लाईफ रेग्रेशनचे जे सेशन्स असतात वर्कशॉप्स असतात ते नक्की अटेंड करा आणि तुमचे खूप डाऊट्स क्लिअर होतील. आणि ही अशी टेक्निक आहे जी एकदा तरी एक्सपिरियन्स केली पाहिजे. सो नाव आय विल हँड ओवर टू सारा फॉर द नेक्स्ट सेशन.